गेली अनेक वर्ष या टोलच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यांनी अनेक आंदोलनं केली. जवळपास महाराष्ट्रामधले अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास 65 ते 67 टोलनाके आम्ही बंद केले. आणि त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षांची ज्यावेळेला त्यांचा जाहीरनामा आला होता, त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणून त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. आणि 2014 पण सांगितलं होतं, 2017 पण सांगितलं होतं, पण परंतु तुमच्याकडे पत्रकारांकडे कोणाला वेळ नसल्यामुळे तुम्ही हे प्रश्न त्यांना कधी विचारले नाहीत की या टोलमुक्त महाराष्ट्राचं काय झालं. राज ठाकरेंची थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद झालेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे शिवसेना भाजप युतीमध्ये टोलचा प्रश्न होता, त्यावेळेस त्या सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र करू. असं आहे की जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4-व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत.